कर। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण इथे आलेला आहात। आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। आरशे पाले राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या सौजन्याने या ठिकाणी बायोला हे जीवाणू प्रक्रियेसाठी एक औषध मिळालेलं आहे आणि त्याची बीज प्रक्रिया मी या घेवड्यावर आता करणार आहे। तर याचं प्रमाण साधारण 1 किलोला 25 मिली आहे। तर हे बीज प्रक्रिया करताना या अशा प्रकारे 25 मिली घेतलेलं आहे लिक्विड बायोलाचं, बायोलाचं लिक्विड घेतलेलं आहे आणि ह्या घेवड्याच्या बीमध्ये मिसळलेलं आहे। आता यानंतर हे एकमेकाला लागण्यासाठी आम्ही दोघेजण याच्याशी हलवून प्रत्येक बियाला हे लिक्विड लागेल अशा प्रकारे प्रयत्न करत आहोत। अशी ही बीज प्रक्रिया करणं प्रत्येक शेतकरी बंधूने लक्षात घ्यावे आणि करावे। त्याचे फायदे असे आहे की अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यामुळं बियाची उगवण शक्ती चांगली होते, बियाला कीड लागत नाही, बियाला बुरशी लागत नाही आणि जोमदार पिकाची वाढ या ठिकाणी होत असते। आणि म्हणून शेतकरी बंधूंना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्येकाने बीज प्रक्रिया केल्याशिवाय हे बियाणं आपल्या शेतात पेरू नये आणि याचा आपण लाभ घ्यावा। नमस्कार।